इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकायचं काही विशेष घडामोडींवर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष तसेच स्वरसम्राट म्युझिकल ग्रुप आणि रावण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन सिद्धार्थ शाळा जेतवन नगर येथे करण्यात आलं होतं। यात BP, शुगर, डोळे तपासणी, कॅन्सर चिकित्सा इत्यादींवर तपासणी, उपचार व औषधे देण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी विभागातील असंख्य नागरिकांनी यात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला। सदर प्रसंगी संपन्न झालेल्या नेत्र चिकित्सा शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिराचाही अनेक नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील तसेच नगरसेवक दयाशंकर शेट्टी, अंकुश जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मयूर पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन करत अनेक लोकोपयोगी आरोग्यविषयक उपक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश राजगुरू, बापू कांबळे, सदाशिव सोनवणे, गौतम शिरसाट, दीपक सोनवणे, सुशील राजगुरू, चंद्रकांत डोलारे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली। या शिबिरास भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। स्वर सम्राट म्युझिकल ग्रुप व रावण प्रतिष्ठान आयोजित माननीय श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्षामार्फत इथे आज शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये लोकांसाठी चष्मे वाटप ते पण मोफत आणि बाकी सर्व त्यांच्यासाठी अँजिओप्लास्टीची आरोग्य तपासणी अशा भरपूर सुविधा या शिबिरामार्फत करण्यात आलेल्या आहे। प्रथमतः मी आमचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना खूप खूप शुभेच्छा देईल का त्यांच्यामार्फत या पूर्ण महाराष्ट्रात या शिवसेना वैद्यकीय शिबिर राबवण्यात येत आहे आणि त्यांच्या बरोबर असणारे चिवटे साहेब यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देईल का त्यांना आपण तत्काळ सांगितलं आणि त्यांनी त्वरित या सिद्धार्थ शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केला। मागील आठवड्यात मोना गेट येथे ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि तेथे हजारोच्या संख्येच्या या लोकांनी या शिबिराचा फायदा करून घेतलेला आहे। मला तरी वाटतं 600 ते 700 लोकांनी तिथे चष्मे घेतलेले आहेत। कारण असं भव्यदिव्य शिबिर या परिसरामध्ये मला तर वाटतं अजूनपर्यंत राबवला गेला नव्हता। पण हा चांगला उपक्रम येथील आयोजक रावण प्रतिष्ठान और स्वर संग्राम म्युझिकल ग्रुप यांनासुद्धा धन्यवाद देईल तर त्यांनीसुद्धा एक समाजची बांधिलकी म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त या सिद्धार्थ शाळेमध्ये जे आयोजन केलेलं आहे त्यांनासुद्धा खूप खूप मी शुभेच्छा देईल आणि असेच कार्य या परिसरात करत राहो अशी मी त्यांना विनंती करतो। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।